मी काही आईस झाले आईसे जो म्हणे तो काहीच नव्हे. काय मी काही झाले आईसे जो म्हणे तो काहीच नव्हे, तो काहीच नाही. मग हे कळावं लागतं की शेवटी माझ्यासाठी सुद्धा ही कल्पनाच आहे. आणि मग देवाच्याही लक्षात आलं की शेवटी माझ्या बाळाला मला जाणायला सुद्धा दिवस जाणार आहेत. काय आणि जाणून सुद्धा जाणीव उरून उपयोग नाही, परमार्थ घडण्यासाठी होणं अपेक्षित आहे. काय विरणं अपेक्षित आहे. म्हणून कालचा अभंग माझा फार सुंदर होता, पण इथे आल्यावर बदललं मी. आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणिक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख द्यावे या वैष्णवा संगती. मला फार आवडतो अभंग, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. काय न लगे जाणावे नेणावे, न लगे जाणावे कल्पना करणं अवघड. कल्पना कशाची करता हो? तुमच्या कल्पनेप्रमाणे कसाही होण्यापेक्षा त्यांनी मूर्त होऊन झालेलं बरं ना. सध्या हे चित्रकार फोटो काढतात संतांचे, ते काही काही वेळेस इतकं काहीतरी वेगळेच असतात. मूर्त्या बनवतात सगळ्यांचे चेहरे एक. अहो त्या देवीचा आणि देवाचा कितीतरी ठिकाणी चेहरा एकच असतो, फक्त केस लांब आणि एक तोकडी करून टाकतात. ही आपली कल्पना. हं हल्ली भावल्या बघा बाजारात, तशीच ते केलेलं आहे. स्त्री आणि पुरुष त्याचा भाव वेगळा नको, राम आणि कृष्ण भाव वेगळा नको. म्हणून आम्ही कटाक्षाने जेव्हा गेलो ना जयपूरला आमच्या मूर्त्यांसाठी, म्हटलं नाही महाराज आणि मी दोघंही, आम्ही म्हटलं नाही आम्हाला तो फरक पूर्णपणे जाणवला पाहिजे रामाचा आणि कृष्णाचा. त्या कृष्णाला म्हटलं खळी द्या, त्याच्यात एक गांभीर्य पण द्या, कारण आपण गीताही ज्ञानेश्वरी म्हणतो काय, आणि तरी त्याच्यात मिश्किल भाव दोन्ही एकत्वाने त्याच्यात आलं पाहिजे तर कृष्ण पूर्ण. कळलं? हे बारकावे आहेत, काहीच कळत नाही. म्हणून आपली कल्पना, कल्पना ती किती. एखादा चित्रकार एखादा शिल्पकार त्याला आपण शाणा म्हणतो. मग जो शिल्पकार ज्याच्यात कला दिली विशेषत्वानी ते प्रगट करण्याची, तो जर का तोकडा पडतो तर आपण काय कल्पना करणार. म्हणून कळलं का सोय, कृष्णमूर्ती होय गे कळो वाली सोय गे. मग असा रूप घेऊन आला बाळकृष्ण होऊन आला, राधाकृष्ण होऊन आला. कसा कसा सजून आला, अरे तुम्हाला पाहिजे तसा होऊन आला, इतका देखणा होऊन आला. आपलं देखणेपणाची व्याख्या गोरेपण आहे, पण तो सावळा आहे. काय कसा होऊन आला, सावळा होऊन आला. सगळ्याचं मध्य भारताने नेहमी साधलेलं आहे, लक्षात घ्या. टोकं इतर राष्ट्रांनी गाठली, पण आपल्या देवांनी सुद्धा मध्य साधला, कुठलीच टोकं नाहीत. म्हणून सावळा झाला. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा.
सावळे परब्रह्म आवडते वा कोणाला आवडत सावळे परब्रह्म कसं सावळवून आलं अहो नेहमी म्हणतात गोर सुंदर गोर सुंदर पण हा सावळावून आला आणि इतका सुंदर इतका सुंदर अहो कोण भुललं नाही त्याला अहो स्त्रिया भुलल्या याच्यात विशेष काहीच नाही पुरुष भुलले पुरुष योगी चपी तपी ध्यानी सगळे सगळ्यांची गर्दी झाली मग शेवटी काय झालं ही कपॅसिटी आहे ना शेवटी कपॅसिटी ना दरबंद सीट्स भरल्या मधलं भरलं नंतर मग सांगून टाकतात ना आता दार बंद करा बरं सगळं बंद केलं म्हणून एंट्री संपली आता ते मुनी मुक्त झाले भेणे गर्भवा असा परी भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या काय नारद मुनी चिरले देवा म्हणाले तो पक्का लबाड आहेसा उद्धवजी म्हणाले मला ठकवू नको बरं का आम्हाला फसवू नको बरं का आम्हाला मुक्ती बिक्ती देऊ नको बरं का नाही तर तुझं रूप कसं बघायला मिळेल म्हणून एंट्री बंद झाली हो सगळे दरवाजे बंद मग ऋषींनी कॉम्प्रोमाइज केला आता ते ऋषी आहेत बरं का संत नाहीत काय संत कोण जे कसेही कितीही कधीही वाकायला तयार आहेत ते संत लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम पाया पडावे हे माझे भांडवल आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी तुम्ही म्हणाली बाई नुसती गातेच हिला काही बोलताच येत नाही म्हणून मी त्यांना थांबवलं बरं का आलो याच कारणासी आलो याच कारणासी आ बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया ते बोलले आम्ही खरं करून दाखवायला आलो म्हणाले झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग आड राणी पडले जग आड राणी पडले जग उच्चिष्टाचा भाग उच्चिष्टाचा भाग कळतंय का काय सांगते ते ऋषी कोण आणि संत कोण मग पण ऋषी वाकले इतके भुलून गेले म्हणाले देवाचं काहीतरी विशेष होणार आहे या अवतारात मग देव म्हणाले आता एंट्री संपली माणूस म्हणून गोप गोपी म्हणून ऋषी म्हणाले जाऊ देत आम्ही वृक्ष व्हायला तयार आहोत आम्ही लता व्हायला तयार आहोत आम्ही गाय व्हायला तयार आहोत आम्ही बछडे व्हायला तयार आहोत आम्ही पायीची धूळ व्हायला तयार आहोत पण आम्हाला घे काय काय सांगतात आपण चरित्र सांगताना काय सांगतो गोप गोपी कोण होत्या पूर्वीचे चपी तपी ध्यानी ऋषी मुनी हे होऊन आले होते पण आता एंट्री बंद झाली ते म्हणाले जाऊ दे बाबा आम्हाला कळलं तुझ्या अवताराचं महत्व आम्हाला कोणीही कसंही एंट्री दे आम्ही कोपऱ्यात बसू
आम्ही लांबून बघू, आम्ही नाही त्रास देणार, आम्ही वृक्ष होऊ, आम्ही लता होऊ, काय आम्ही वाऱ्यातला धुळीचा कण होऊ, पण तुला स्पर्शून गेलं ना परमात्म्या, आमच्या जीवनाचं सार्थक झालं रे बाबा. कळलं का? कृष्णमूर्ती हो यगे कळो आली सोय गे. किती सोय केली काय? आधीच्या जन्मी रामसुद्धा अतिशय देखणा, पण एक पत्नी एक वचनी एक बाणी, सोयच काही नव्हती त्याच्या जवळ जायची. तो इतका देखणा हो, आणि जेव्हा सीतेच्या शोधाला निघाला की नाही, अष्ट सात्विक इतका सुंदर दिसू लागला की तिथले ते जंगलातले ऋषीमुनी होते की नाही, त्यांना वाटायचं की त्याला जावं, मिठी मारावी, गालावर गाल ठेवावा, त्याचं चुंबन घ्यावं. तो जवळ आला की म्हणायचं, हे व्रत आहे यावर्षी या जन्मी माझं. म्हणजे ही कसली सोय हो? तर रामाने काय सांगितलं? या जन्मी काय जमणार नाही, पुढच्या जन्मी. काय सांगितलं रामाने? या जन्मी नाही, पुढच्या जन्मी आहे. म्हणून सगळ्यांची जी कामना होती की नाही, जी इच्छा होती परमात्म्याबद्दलची, ती पूर्ण करण्याची सोय या अवतारात लावली गेली. आणि जर का या अवतारात ही सोय आपल्याला साधता नाही आली, तर नारळाची सोय जशी होती की नाही आपली, खवणून 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 खवणून, तशी आपली. कृष्ण कळला तर महाराज सांगतात ना संत झाले, नाही कळतात ते मी कशाला बोलू. म्हणून सोय लावली कशात नाही हे त्यांनी दाखवून दिलं. आणि हेच सत्य आहे, हे जीवनाचं सत्य आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, म्हणूनच कृष्ण प्रकट झाला. म्हणून सांगतात कृष्णमूर्ती होय गे कळो आली सोय गे. आणि पुढे काय सांगतात? प्राण पाहता नाही प्राणाचाही प्राण पाहता, सुख सांगो काय गे. प्राणाचा प्राण काय, जी धडकन आहे की नाही ते ठक 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 ठक, हा तो भाता चालू आहे की नाही ते, तो दृश्य आहे, तो कळतो काय, त्याचा माप लागू शकतो, पण त्याच्या पाठची जी सत्ता आहे की नाही, त्या प्राणाचा प्राण काय, कोण आहे तो? प्राणाचा प्राण, मनाचे मन, वाचेची वाचा. अहो वाचेची वाचा, इथे येऊन कळेल तुम्हाला काय होतं ती वाचेची वाचा. ती वाचा नीट बाहेर पडली नाही तर वाचाळ म्हणून जाल मला. तोंडाळ वाचाळ, अनंत वाचाळ बरळती बळण, त्या कैचा दयाळ पावे हरी. बरोबर आहे ना शब्द? अनंत वाचाळ तोंडाळ, ती वाचा जी आहे की नाही, ती वाचा सुद्धा प्रगट जेव्हा होते, ती योग्य रीतीने प्रगट व्हावी लागते. एक शब्द जरी इकडे तिकडे झाला की समजावा आतला वाचेची वाचा जो आहे की नाही, जी सत्ता आहे की नाही, कुठेतरी हातपाठचा घेतला बरं का, काय कुठेतरी करंगळी थोडीशी खाली केली काय, डोंगर उचलताना थोडीशी जिथे आपल्याला वाटायला लागलं मी बोलते तिथे थोडीशी घसरणूक आणून देतो मग, आणि मग घाम फुटतो तेव्हा आपणच म्हणतो देवा हा धाव रे. हा काय, सर्व अर्थाने सोय आहे, त्याला शरण आहे तर तो सोयच आहे, आणि तो त्याला शरण गेला नाही तर तो तुमची आमची सोय काढल्याशिवाय राहत नाही. बरोबर रगडवून घेतो, चांगले गुडघे फुटतात, रक्त भंबाळ होतं, आणि मग कळून येतं की आपल्या हातात काही नाही. आकाशे सर्वत्री वसावे, वायूने क्षणभरी युगे नसावे, पावके वावावे वर्षावे जळी, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलंडावी, पृथ्वी भूते वावी आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेदु बोले, म्या हलविल्या प्राण हले. काय, जो जगाते चालता म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हळे जो जगाते चाळेता, हे तो दाखवून देतो. काय समजतोस? म्हणून कृष्णमूर्ती सर्व अंगानी बिलगली जीवाला, सत्तारूपाने बिलगली, जिवाळारूपाने बिलगली, सखारूपाने बिलगली, प्रेमी रूपाने बिलगली, काय नाही त्याच्यात सांगा मला.
काय खेळ खेळताना कसे खेळले तुम्ही? आता रोज ऐकताय मी काय सांगू काय, म्हणून मला तेच वाटत होतं 2 महिने ऐकल्यावर मी कृष्णचरित्र काय सांगू. आता माझी वाचा, माझ्या वाचेची वाचा आहे, त्यांनी बरोबर मला वाचा दिली तर वाचीन मी आज. काय माझ्या जो वाचेची वाचा आहे की नाही, तिने माझी वाचा व्यवस्थित प्रगट केली तर मी वाचीन आज. नाही तर म्हणतील हे काहीच नाही, वडील कुठे नाही कुठे, आपलं नाव म्हणून उगच उभं केलं, त्याच्या पोटी आलंय, आम्ही याच्यापेक्षा कितीतरी चांगलं केलं असतं. विठ्ठला विठ्ठला कळलं का, मजा आहे महाराज, मोठी गंमत आहे. कृष्णमूर्ती होय गे दिसली नाही, कळो आली सोय गे. कितीतरी वेळेला सोय दिसते पण तिथे जाईपर्यंत बस निघून गेलेली असते. अरे सोय झाली बरं का, ते बघा आमचा मित्र चालला आणि तिथे पळत जातो, ए ए ए तोपर्यंत त्याने हांडलेली असते रिक्षा आपली. सोय वाटते पण हातातनं कधी सुटते कळत नाही. किती मिक्सर, किती एसी, किती गाड्या, आणि परवा मुंबईत काय झालं मग, सगळे हाती रथी मरथी फावडी घेऊन पाणी काढतायत भाया, अब्जादीश काय करताय. सोय केलेली होती ना स्वतःची, मग ती सोय काढली एकदाच. कळलं का काय सांगते ते, ती सोय जर का मान्य केली नाही मग तिथे असून सुद्धा तो निवांत असतो. त्याला कळतं ही ईश्वरी सत्तेची लीला आहे, तो एकदाचा सपाटा कधीतरी काढून घेणार. तसं एखादा घरातला बाप असतो की नाही अधिष्ठान, तो बघतो पोराचे लाड कर कर करतो ना, ऐकलं नाही की मी एका दिवशी असा देखतो की नाही, मग ती म्हण आहे की नाही घी देखा लेकिन बडगा नाही देखा, मग देवाने बडगा दाखवून दिलेला आहे म्हणून शरण रावा आधीच. म्हणून कधी न बोलणारी आमच्या मुंबईत म्हणू लागले, काय नाही शेवटी आपण जे म्हणतो की नाही पंचमहाभूतापुढे वाकावं लागतं. म्हटलं बरं झालं तुला कळलं आता, पंचमहाभूत एकदा का पेटली की हा, म्हटलं उगचच अशी झलक दाखवली आहे नसती तर इतका कापलास, म्हणजे देव म्हणला नाही बरं का, तू काय म्हणला पंचमहाभूतांपुढे, त्या भूताला कळलं नाही. काय कळलं का काय म्हणलं काय, त्या भूताला लक्षात आलं नाही की ती जी सर्व पृथ्वी भूते भावी ही आज्ञा माझी. काय सर्वाचा जो सत्ताधीश आहे रे त्याच्या पुढे वाक तर तुझी सोयच आहे. मग गाडी सुटू बिटू देत नाही तो कसाही करून तो तुम्हाला घेतो बरोबर. तुम्हाला माहिती आहे का ख्रिश्चन धर्मामध्ये ती अशी कथा आहे की जेव्हा प्रलय झाला की नाही तेव्हा त्या नोवाला ती होडी तयार करायला सांगितली आणि त्याला सांगितलं होतं प्रत्येक पेशीतलं एक एक तू ठेव, म्हणजे झाडं झुडपापासून बियापासून सगळं प्रलय होईल पण मी तुला हात देईन काय, आणि तेवढंच टिकतील. तसं तो बरोबर ज्याला टिकवायचं त्याला टिकवत असतो आणि मग प्रलय झाला बरं का सगळं संपलं पण तेवढंच उरलं आणि मग परत जेव्हा नवीन सृष्टी निर्माण झाली ते सगळं परत. ही कथा त्यांची आहे पण काही तसं लॉजिक काही चुकत नाही. काय जे तारतम्य आहे त्याच्यातलं व्यवस्थित आहे ते कळलं, म्हणून इतकं सोपं समजू नका. कळलं तर सोयच आहे, गैरसोय मध्ये सुद्धा सोय आहे. काय म्हटलं मी, जीवनामध्ये आपल्या गैरसोय जरी असेल तरी परमार्थिक संतांच्या वचनाचा हात हातात असेल, संत वचनाचा देवाचा हात हातात जर का असेल तर गैरसोयीत सुद्धा सोय आहे, नाही तर सोय असली सुद्धा गैरसोय आहे. काय कळलं, परमार्थ जर का अंगात असेल तर सोय जरी नसेल दुःख जरी असेल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल तुकया मुखा विठ्ठल. म्हणून काय सांगितलं, कृष्णमूर्ती होय गे कळो आली
सोय गे म्हणून सोय कळली का आता कशा किती किती अर्थाने सोय लागली प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगो काय गे आपलं मूल कुठेतरी हरवावं हात सुटावा काय सांगू आणि सैरभैर पळावं कुठेच दिसू नये ती वेडी पिशी होते काय आई वडील असं वाटतं इथेच जीव जावा काय अर्थ आहे जगण्यात मेलं म्हणत नाही हां मेलं हे रिझल्ट आलेला आहे हातात की मेला तसं नाही ही अर्धवट अवस्था आहे कुठे आहे हे माहीत नाही तसं जीवाला कळत नाही कुठे आहे आपण ना जिवंत ना मेलेलं कळलं का आपली अवस्था काय आहे ती काय जीवाचा जीवपणा काय हे माहीत नाही आणि देवाचं देवत्व काय हे पण स्पष्ट झालेलं नाही आपल्यासाठी आणि ही जी दोलायमान स्थिती जी आहे की नाही हीच त्रासदायक आहे आपल्याला ना धड माणूस पण कळतं ना धड जीव पण कळतं ना संत कळतात ना देव कळतो आणि मग काय होतं असं म्हणत असताना कोणतरी म्हणतो आओ थांबा 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 हा बघा तुमचा आहे का आणि तुम्हाला सांगू इथलं जे आहे की नाही ते इथे येतं तिच्या आणि म्हणते काय सांगू त्याला बघितलं आणि माझ्या जीवात जीव आला पण का म्हणजे काय हो जीव होता पण जिवंतपणा नव्हता उगाच ठोका चालू आहे पण जगण्याची उमेद नाही पुढे बघण्यासारखं काही नाही काही उपभोगण्यासारखं नाही कुणाकडे बघून दिवस काढू काय बघू काय करू कशासाठी जिवंतपणा अगं पण देवाने स्वाद दिलाय ना जग ना अहो पण तो कशासाठी जीवीची आजीवा विरणी आहे काय विरणी आहे जीवीची आजीवा जीवीची आजीवा प्राणाचा प्राण प्रेम भावाची आभावा प्रेम भावाची आभावा तुझ वाचून केशवा आणून आवडे हे वेगी आणावा तो सये प्राणू माझा हा जीवे अनुसरलीये जीवे अनुसरलीये कळलं का अर्थ प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगो काय गे प्राणाचा प्राण आहे तर सुख जीवाचा जीव आहे तर सुख जीव आहे सुख नाही जिवंतपणा आहे सुख आहे नुसतं आहे म्हणून ठोका चाललाय
कोमातल्या माणसाला सुद्धा जिवंत ठेवतात ना. मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्याच्यापेक्षा काही वेगळे आहात काय, ज्याच्या मेंदूच्या पेशी सगळ्या मरून गेल्या की नाही, त्याला फक्त श्वासावर जिवंत ठेवतात, काहीच शिल्लक नाही, आपला ठोका चालू आहे म्हणून चालू आहे. आता खरं सांगा, इथे कोणी नाही, आपले आपण आहोत आणि एका आवडीचे आहोत, याच्या व्यतिरिक्त आपलं तरी जीवन अजून काही वेगळं आहे का? प्रत्येकाला आपल्या वाटणीचं दुःख देवाने वाढून दिलं आहे. जीव आहे पण जिवंतात जिवंतपणाचा आनंद भोगू शकतो का? म्हणून ही साद आहे त्याला, जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, प्रेम भावाची हा भावा, प्रेम भावाची हा भावा, तुझ वाचोनी केशवा. पांडुरंगा परमात्म्या, तुझी झिलक असल्याशिवाय तो जिवंतपणा सुद्धा गोड वाटत नाही रे. जे जे गोड आहे ते सुद्धा गोड वाटत नाही. जसं ताप आल्यावर मुलाला आईने म्हणावं, तुला आवडती खीर केली बेटा, ते तोंडात घेत आई काय सांगू ग, तुझी खीर सुद्धा कडू लागते. तसं ईश्वरी सत्तेने किती का ऐश्वर्याची उधळण केलेली असे ना, पण आपल्या जीवाला जर का गोडपणा वाटला नाही तर ती खीर जशी गोड वाटत नाही तसा हा जिवंतपणा सुद्धा गोड वाटत नाही. जीवीची आजीवा, जीवीची आजीवा, प्रेम भावाची आ भावा. म्हणून कीर्तन प्रवचन बाकी कशासाठी नाहीत, त्याला साद आहे. बाबा एक झलक तरी दे की ज्याच्या आधावर आम्ही जिवंत राहू शकू. हा नुसता आव आहे परमार्थाचा, हे सत्य नाही. आम्हाला कळलं की हे व्हायला पाहिजे पण होत नाही रे बाबा. म्हणून ही विरयणी आहे, ज्ञानेश्वर महाराजालाही काही काळ जाणवलं असेल म्हणूनच हे प्रकट झालं. प्रेम भावाची आ भावा, प्रेम भावाची आ भावा, तुझ वाचोनी केशवा, आणून आवडे. हे आपल्याला कळत नाही. जीवे अनुसरलीये, जीवे अनुसरलीये, कळलं का? हे जेव्हा कळेल तेव्हा आनंद आहे, तेव्हा त्या श्वासाला सुगंध आहे. काय, तेव्हा तो श्वास घेणं आहे की नाही, तो प्रत्येक श्वास सुद्धा सुगंधी वाटतो. बघा सामान्य जीवनात सुद्धा आपली आवडती व्यक्ती जवळ असली की नाही, सर्वच चांगलं वाटतं. तिने एक नजर टाकावी की आपल्याला बरं वाटतं, काय 100 जणांनी बाकीच्यांनी टाकावी बरं वाटत नाही, पण त्या एक व्यक्तीने टाकावी अरे वाटतं, अरे वा. पण मग तुम्ही सांगा ती व्यक्ती राहील का नाही जीवनात हे सुद्धा माहीत नाही. काय, त्या व्यक्तीतून जो परमात्मा व्यक्त आहे. व्यक्ती म्हणजे कोण? ज्याच्यातून अव्यक्त परमात्मा व्यक्त होतो ती प्रत्येक आपण व्यक्ती आहोत, त्याचं व्यक्त होण्याचं साधन आहोत. जसं हे बल्ब आहेत, लाईट आहेत, हे हॅलोजन आहेत, त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट व्यक्त होतो. तोपर्यंत आपल्याला कळत नाही त्याची ताकद काय आहे. शॉक लागून काय करायचं आहे हो, तसं नुसतं ईश्वरी सत्तेतून प्रकट झालेले झटके आपल्याला नको आहेत, त्याचा प्रकाश पाहिजे, त्याचा आनंद पाहिजे. नुसती सत्ता रूपानी नको, काय नुसती सत्ता पाहिजे का आपल्याला, का पाठीवरून हात फिरला पाहिजे, गालावर गाल ठेवता आलं पाहिजे, माझा सोन्यात कसा आहे हे म्हटलं गेलं पाहिजे. ते नसेल तर मग नुसतं करंटच लागतो, तो काय करायचा. आता बघा किती सुंदर रूपाने प्रगट आहे, आपल्याला सगळ्यांना एकमेकांना बघू शकतो. तसा जेव्हा भाव प्रगट असतो की नाही, तसं एकमेकाला आपण बघू शकतो. सत्तेत आंधळे पण असतं, भावात दर्शन असतं. विठ्ठल विठ्ठल सत्तेमध्ये सगळं दिसतच असं नाही, बरं वाटतं असं नाही. काय कधी कधी ती सत्ता इतकी क्रूर होऊ शकते, ती सत्ता माफक असेल तर सगळं नीट आहे, ती योग्य रीतीने व्यक्त असेल. आता बघा कसं झालं, मग सगळ्यांची तारंबळ
अमिताभ बच्चन पाण्यात, अमका पाण्यात, तमका पाण्यात, अरे तुम्ही काय करताय? हां मग ती सत्ता दाखवून देते, पण असं रूप काय दर्शनीय नाही, ती शेवटी पचवावं लागतं हे मान्य आहे. पण जीवीची आजीवाजे वाटतं ते, प्रेमभावाची अभाव वाटतं ते, प्राणाचा प्राण वाटतं ते, आणि ते वाटेल तेव्हाच सुख आहे ना. म्हणून सुख कशात आहे बाबानो? कृष्णमूर्ती का गोड वाटली? प्रत्येक जण कृष्णाच्या जवळ जाऊ शकला म्हणून गोड वाटली. प्रत्येक जण त्याच्या व्यक्तिमत्वाचा आस्वाद चाखू शकला म्हणून गोड वाटली. राम सुद्धा गोडच होता. राम राजीव लोचन हो, कसा राम राजीव लोचन, पण जवळ जाऊ शकलो नाही पुढच्या जन्मी या, याला काय अर्थ आहे? म्हणजे तोच तोंडाने सांगतो की पुढच्या जन्मी हे करणार आहे, मग आधीच का नाही? गंमत आहे मोठी, मजा आहे आपली. मग पुढच्या जन्मी म्हणून सांगितलं ना. कळोवाली सोय गे प्राणाचाही प्राण पाहता, सुख सांगो काय गे. अरे व्यक्त दर्शनाचं कौतुक तुम्हाला माहिती नाही, पण एक लक्षात घ्या, रोगी आणि वैद्य आणला उजेडा नाहीतरी द्वाडा पुस्तक. रोग्याने वैद्य आणला उजेडा नाहीतरी द्वाडा पुस्ते कोण कोण विचारत? FRCS MD MD व्हायची पाळी येईल आपण आजारी नाही पडलो तर. कारण खर्च किती आहो 10 लाखाला, हुंडा किती देता बोला, आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही इतका इतका खर्च केला, आणि त्याच्या दारात जर का रांग लागली नाही, कारण कर्ज काढलेलं असतं बऱ्याच वेळा, तरी MAD होईल ना तो? MD राहील का शिल्लक? काय म्हणून तो देव सुद्धा ब्रह्म वेडावले गे वेडावले. बघा कसं प्रमाण आलं बरोबर. ब्रह्म वेडावले गे वेडावले कशासाठी? त्यांनी प्रगट केला जीव, त्यांनी प्रगट केले भक्त, आणि त्याच्या पाठी वेडा पिसाहून फिरू लागला. काय राधेच्या पाठी वेडा झाला, गोपाळांच्या पाठी वेडा झाला, अर्जुनाच्या पाठी वेडा झाला. येत अर्जुन विशेष स्थवावा, हे तो आवडले मज जीवा, जो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. अर्जुनापाठी इतका पिसा झाला जणू त्रिभुवनीचं दैव एकत्वानी त्या अर्जुनात प्रगट झालं, हे ज्ञानेश्वर महाराजांना हेवा वाटला अर्जुनाचा. म्हणून कळलं का, नाहीतरी द्वाडा पुस्ते कोण, धर्माघरी उच्चिष्टे गाडी, अर्जुनाची धुतसे घोडी. मग कधी कधी की नाही त्याला याचा विसर पडतो. काय तो जेव्हा प्राणाचा प्राण होतो ना, आपण जेव्हा दाखवतो की नाही त्याला की तू आमच्या प्राणाचा प्राण आहेस ना, मग कधीतरी तो हटेलपणा करतो. मी कोण म्हटलं ना सत्ता, मग तो जरा आपल्या अस्तित्वावर आरूढ होतो. तो असा खाली उतरलेला असतो ना, तो असा जंप मारतो पाठी. म्हणून त्यांनी राधेला सांगितलं होतं, थोडीशी गोष्ट सांगते एक, तुम्हाला माहिती आहे का वेळ किती झाला? 2 तास झाले. मीच विसरली की आता काय झालं असो. त्यांनी राधेला सांगितलं होतं, एकदा आता मी कार्याला बाहेर पडलो, आईला सांगितलं, यशोदा मैयाला सांगितलं, गवळणींना सांगितलं, आता काय मी परत येणार नाही. मग राधा म्हणाली, आम्ही करावं काय, कसं राहावं, काही नाही म्हणे माझा आठव कर. अहो इतकं सोपं नाही ते, कधी कधी मी तुला येऊन भेटत जाईन बरं का. काय मग राधेने सांगितलं, कधी येऊन भेटशील ना? हो कधीतरी सवड काढून कधीतरी येत जाईन भेटायला तुला. बघा काय आहे. आणि काय झालं, एक दिवस हा पहिला अंक जो आहे जो तुम्ही ऐकताय तो संपलेला होता परमात्म्याच्या जीवनामधला, आणि राजा झाला तो. काय
खेळगडी कृष्णामुचा मथुरेचा राजा झाला, राजा होऊन राहिला तिथे. आणि एक दिवस असं झालं, आपल्या शयनगृहामध्ये आईसाहेबांनी परमात्मा झोपले होते, झोपायच्या तयारीत होते, आंघोळ बिंघोळ झाली होती सुंदर, काय केस बीस सोडले होते, मखमली गाद्या गिरद्या सर्व अलंकार काढून ठेवले होते, स्वच्छ कृष्ण होता, काहीच नव्हतं. अरे आपण आंघोळ करून नुकतंच गरम पाण्याचे दूध बादले अंगावर घेतल्या तर आपली कांती कशी होते. उघडली सतेज खाणी लावण्याची बरवे पडी, तसं कृष्ण परमात्मा सौंदर्यवान दिसत होता. आणि आईसाहेब अर्धांगी रुक्मिणी विंजणे वारिती गोपी बाळा आहे, काय मंद समया जळत होत्या अत्तराच्या, आणि त्या समयाचा प्रकाश त्या वाती कमी केल्या होत्या, आणि नुकती डोळा लागतो लागतो अशा अवस्थेत कृष्ण परमात्म्याच्या अंगावरनं आईसाहेब हात फिरवत होत्या, केसावरनं हात फिरवत होत्या, प्रभू माझा दमला सर्व जगताच्या कार्यामध्ये. आणि असं करत करत डोळा लागल्यासारखा लागला, असं करत करत आईसाहेब पाय दाबू लागल्या. काय करू लागले आईसाहेब, पाय दाबतायत, मंद सुगंध सुटलाय, काय श्रावणाच्या सरी नुकत्याच पडून गेला होता म्हणून हवाई माफक गार, झोंबरी थंडी नाही आत्ता पुण्यात जशी आहे तशी, म्हणजे मला त्यातला गारवा जाणवला, म्हणजे तो गारवा आपण उपभोगू शकतो, त्याचा आनंद घेण्या इतपत थंडी आणि वारा, असा वारा सुटला होता. सुंदर पडे हा पडदे हालचाल करत होते, असे मोर नाचत होते तिथे, असे बाहेर बसले होते तेही असे पेंगुळण्याच्या अवस्थेत, पण कृष्ण परमात्मा झोपण्याची वाट बघत होते, पोपट होते असे डोळे झाकून पडले होते, वाट बघतायत आपला प्रभू कधी झोपतो, म्हणजे आपली ही सेवा संपेल दिवसापुरतीची आणि आपणही मान टाकून देऊ म्हणून असे प्रत्येक जण वाट बघतायत आपल्या राजाच्या झोपण्याची विश्रांतीची. आणि आईसाहेब पाय दाबतायत, आणि तुम्हाला काय सांगू, परमात्म्याला गुंगी आली आणि नुकता डोळा लागला, आईसाहेब पाय चेपतायत, शांत झालं वातावरण. आणि आईसाहेबाला वाटलं आता उठावं बरं का, म्हणून असं दर्शन घेणार आणि झोपायला जाणार, तेवढा आवाज आला. काय झालं, आवाज आला, राधे राधे सोडू नकोस ग मला, काय आवाज आला, राधे नको ग सोडूस, नको सोडूस मला, अगं तुझ्याशिवाय मी कसा जिवंत राहू शकतो. चपापल्या आईसाहेब एकदम चपापल्या, कळेना काय झालं, त्यांना वाटलं कुठून तरी काही वेगळाच आवाज येतोय, पुन्हा जरा सतर्क झाल्या आणि पाय चेपणं चालू ठेवलं. काही क्षण गेले, पुन्हा तसाच आवाज आला, राधे राधे नको ग मला सोडूस, नको ग सोडूस. साध घेतली कुठून आवाज येतोय, तर इथे जप चालले चालू आहे मुखातून, राधे 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 राधे. उठल्या आणि कान लावला ओठाच्या जवळ, अरे म्हणाले आता परमात्म्याचा आवाज आहे, कळेना काय करावं, तुम्ही सांगा, पत्नीनी ऐकलं तर काय होईल. दुःख झालं अतिशय आणि टप 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 अश्रू गळू लागले. थैमान गारणारी नव्हती ती, डोळ्यातनं अश्रू वाहू लागली आणि टप टप तिच्याच लक्षात नाही, आतनं हुंदकी येत आहेत, पाय दाबणं चालू आहे, पण ते अश्रू जे आहे की नाही त्याचा वर्षाव कृष्ण परमात्म्याच्या चरणावर झाला. काय तिथे चरणावर जणू अभिषेक झाला त्याचा, आणि त्या ओलाव्याने जाग आली,
परमात्म्याला जाग आली, हिने मान खाली घेतली होती, डोळ्यातनं अश्रू चाललेत. देवाने वर बघितलं, अरे बाप रे म्हणाले, घोटाळा झाला काय? घोटाळा झाला म्हणाले, नको ते झालं, नको ते झालं. देवच तो डोळे उघडले, आईसाहेबाच्याही लक्षात आलं. देवाने डोळे उघडले, डोळ्या डोळे भिडवले, धारिष्ट झालं नाही. देवाचेही डोळे खाली गेले, आईसाहेबाचेही डोळे वाकले, पाणी पापण्या वाकल्या, खाली वाकल्या. आणि ती काही एक जन्माची पत्नी नव्हती, मागे बहुता जननी त्या परमात्म्याची साथच दिलेली होती. त्यामुळे काही क्षण शांत राहिली आणि मग धारिष्ट केलं. परमात्म्या म्हणाले, एक प्रश्न तुला विचारू का? काय विचारलं परमात्म्या? एक प्रश्न विचारू का तुला? मान खाली होती, कसं विचारू कळत नाही, पण आता रावणार नाही म्हणून विचारते. खरं सांग, हिरा दाखव. काय खरं सांग, हिरा दाखव. नाही देवाला कळे ना काय उत्तर द्यावं. खोटं बोलावं तरी पंचायत, खरं बोलावं तरी पंचायत. काही नाही ग म्हणाले, तू काहीतरी ऐकलं असेल चुकून. अहो नाही नाही, मी हे शब्द ऐकले एकदा नाही, परत परत ही आक ऐकली, राधे राधे. कोण ही राधा? माझ्या पक्षाचं भाग्य आहे की जागृती नाही, स्वप्नी सुद्धा तू तिथं ध्यान करतोस. काय प्रिय प्रतिती ही राधा आहे, क्रियाशक्ती ही रुक्मिणी आहे. काय क्रियाशक्ती ही रुक्मिणी आहे, पण भगवंताची प्रिय प्रतिती. अनेक प्रतिती असतेच आपल्यात, पण आपल्या आवडती प्रतिती एकच असते, जी प्रतीच ती, जे आपल्या मनात पूर्णत्वानी भावलेलं आहे ते मूर्तिमंत साकार होऊन आपल्या समोर यावा. तशी प्रेमाची पूर्णत्वानी जी प्रतिती सगुण होती ती राधा होती, म्हणून त्याला इतकी प्रिय होती. आणि रुक्मिणी ही क्रियाशक्ती होती. कृष्णाला क्रिया किती आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तिलाही टाकता येत नव्हतं, तिला डावलता येण्यासारखंच नव्हतं. कारण कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समस्था, कोणा न करवे अन्यथा कर्म नियंता श्रीकृष्ण. म्हणून शेवटी राधेला बाजूला ठेवावी लागली, किती प्रिय असली तरी. काय करता, त्याची प्रिय होती, पण कार्याला रुक्मिणीच आवश्यक होती. क्रियाशक्ती कोण होती? ती क्रियाशक्ती होती. आणि कृष्ण कुणाचा स्वामी होता? क्रियेचा स्वामी. कर्म म्हणजे स्वभाव आहे. कर्म म्हणजे कोण आहे? कृष्ण सत्ता म्हणजे कोण आहे? कर्म म्हणजे स्वभाव आहे. जेणे विश्वाकार संभवे, हे साम्यकाधी जाणावे लागे येत. हे साम्यकाधी जाणून घ्या, मग कृष्ण कळेल. कर्म म्हणजे स्वभाव आहे. सत्ता आपल्या सहजतेने स्वभावाने जी प्रगट होते तो कृष्ण आहे, आणि प्रगट होण्याची जी क्रिया आहे ती कृष्ण रुक्मिणी आहे. प्रसवण कळतं का तुम्हाला? अहो काय झालं माहितीच नाही हो, कधी झालं ते एकदम लक्षात आलं की घोटाळा झाला. स्त्री जेव्हा गरोदर राहते की नाही, तेव्हा तिला कळत नाही कितीतरी वेळा, पण जाणकार ज्या सासवा आया आज्या असतात ना घरात, त्या सांगतात पाय जड झाला बरं का. तिला सुद्धा कळत नाही, मग तिला विचारतात काय ग, गडबड आहे का? जेव्हा ती इतकी सहज असते ना कळत सुद्धा नाही, तशी ईश्वरी सत्ता इतकी सहज आहे की नाही तुम्हाला आम्हाला सुद्धा कळत नाही. कर्म म्हणजे स्वभाव आहे. जेणे विश्वाकार संभवे, हा जो संभव झालेला आहे की नाही कशामुळे, विश्वाकार संभवे, हे साम्यक आधी जाणावे लाभेत. शब्द काय वापरला? साम्यक. सम्य दशा,
काय सम्य दिशा तसा कृष्ण कसा उभा आहे देहुडा चरणो वाजवितो असा जरी असला तरी एक साम्य कृपाने प्रगट आहे सर्व अंगाने दाखवून दिलं आणि त्यातलं मध्यत्व आहे म्हणून हट्ट धरला परमात्म्या कसंही करून तिचं दर्शन घडो कसंही करून दर्शन घडो काय करावं शेवटी इतकी हट्टाला पेटली आणि शेवटी पत्नी आहे तिचा अधिकार होता सत्ता होती तिची पण नाही म्हणता येईना बरं म्हणाले उद्या जाऊ तुम्हाला काय सांगू दुसऱ्या दिवशी रथ सजला कृष्ण रुक्मिणी राधेच्या दर्शनाला निघाले हलव की काय कुठे निघाले कृष्ण आणि रुक्मिणी आईसाहेब राधेच्या दर्शनाला निघालेत अवस्था मोठी विचित्र आहे कृष्णाची आस वेगळी आहे तिला बघण्याची आणि आईसाहेबाची आस वेगळी आहे तिला बघण्याची दोघं शेजारी बसलेत पण आपापल्या कल्पनेत मग्न आहेत आपापल्या विचारात मग्न आहेत रथ चाललाय कधी वेशीच्या बाहेर येऊन पोचला कळलं नाही आणि एकदम लक्षात आलं अर्र म्हणाले थांबव हुशार कृष्ण म्हणून आपण काय म्हणतो कृष्ण कारस्थान अतिशय दूर तो सगळ्यांना असं गुंडाळून ठेवून त्याच्या उरावर बसेल तर एवढं हाताळता येत नव्हतो आहे त्याला नको तोको त्यांना हाताळलं तर आईसाहेबाला हाताळणं तर काय ज्याची खात्री होती मला कधीच सोडणार नाही तिला हाताळणं अगदी सोपं असत म्हणून थांबवला रथ म्हणाले थांबव तुम्हाला काय वाटतं का थांबवला पुढे सांगते आणि आईसाहेबाला काय म्हटले माहिती आहे का अगं म्हणाले तू इथे थांबर का जरा मी जरा जाऊन येतो अहो म्हणाले असं का दोघं बरोबरच जाऊ अगं तुला माहिती नाही म्हणाले ते कुठे गेली असेल काय असेल मी जरा पुढे जाऊन बघतो
का, मी पुढे जाऊन तयारी करतो मग तुला बोलवायला येतो. तुम्हाला कळलं का कृष्ण का भगवान की इज्जत का सवाल था? हे बघा, कितीही कोणी जरी असलं, मिनिस्टर प्राईम मिनिस्टर जरी असला, त्याच्या पीएची सत्ता काय असते? हां, कारण तो सगळे डायलॉग लिहित असतो ना, मग त्याची सत्ता ज्या त्या वेळेला थोडं कवयीनं इंगा दाखवून देतात, मग ती राधेची सत्ता तर काय असेल? आणि तसं बरेच दिवस तिच्याकडे लक्षही नव्हतं, त्यामुळे कृष्णाला खात्री नव्हती की आपल्याला तिच्या महालात एंट्री मिळेल. आणि आईसाहेबापुढे जर का दरवाजा लावला गेला असता तर काय झालं असतं? हां, म्हणून मी खेळी खेळली, म्हणाले र तिथेच थांबव, तिथे नाही घेऊन जायचं. तुम्हाला काय सांगू, राधेचा महाल तो काय इतकं सुंदर, इतकं सुंदर, काय फुलं, काय झाडं, काय मोर, काय पक्षी, सर्व प्रकारची फुलं. त्या प्रभूला काय काय भावेल, काय काय आवडेल, काय त्याची आवड काय, हे पूर्ण आतून बाहेरून जाणणारी ती राधा होती. काय प्रभूची पूर्ण तिनी आवड जिनी जाणलं तीच प्रतिती असू शकते ना, दुसरं कोण असू शकते प्रतीच ती. म्हणून कुठली फुलं केव्हा आवडतात, काय आवडतं, कशा प्रकारे घातलेलं आवडतं, हे सगळं तिला ठाऊक होतं. आणि सगळ्या त्या, तुम्हाला सांगू, सगळ्या ते वृक्ष, ते वेली, ती फळं झाडं, कृष्ण परमात्माच थंड पडला ते बघून, कारण तोही तो भाव विसरलेला होता कार्याच्या नादात. असं जीवन असतं. आणि बघितलं, आणि स्वतःची जाणीव, स्वतःची आवड पुन्हा प्रगट झाली. बघू लागला, आत गेला, काटा उभा राहत होता, सरसर काटा येत होता कृष्ण परमात्म्याच्या अंगावर. त्या सगळ्या आठवणी, तिची छेड काढलेली, राधेचं प्रेम, कदंबाखाली उभं राहणं, ती बासरी वाजवणं, सगळं आठवू लागलं. आणि देवाची नजर डबडबू लागली. तुम्हाला सांगू काय झालं, मधुरिका का इतकी मधुर होती, इतकी मृदू होती, इतकी सूक्ष्म होती की जरा नजरसुद्धा इकडे तिकडे झालेली जिला कळत होती, ती मधुरिका होती, अतिशय मृदू मधुर. आणि देवानी तिला दिलेली, म्हणून तो अगदी मोठा अधिकाराने गेला, म्हणजे त्याला धीर आला हो की आता काय काळजी नाही, आपला वशिला आहे. हो, मोठमोठ्या लोकांना अनेक पिये असतात, त्यातली एकाची ओळख असली ना की मग आणि तो नेमका समोर आवा. अहो, तुम्हाला काय सांगू, तो जर का असेल ना तर आपण आत, काय काळजीच नाही. तसं देवालाही वाटत होतं, कोण आहे दरवाज्यावर, देव जाणे, देव जाणे. देवाची अवस्था बिकट होती त्याच्याशी, देव जाणे. आणि नेमकी मधुरिका समोर, खुश झाला देव, म्हणाले अगं कशी आहेस, गोड बोलू लागला जास्त, काम करून घ्यायचं होतं म्हणून एक्स्ट्रा गोडवा आणला तिच्याकडे बघण्यात. काय कशी आहेस, त्या प्रभूला बघण्यात ती गुंग झाली, खलास झाली. प्रभू, आज आठवण झाली का रे तुला, काय आज आठवण झाली का रे तुला, इतके दिवस आठवलो नाही आम्ही. मग थोडंसं बोलणं केलं, बरोबर जाऊ दे म्हणाले, चल दरवाजा उघड मला आज जाऊ दे. म्हणजे एकदम आव आणला, फोर्स, अधिकारच, म्हणजे पुढे पटकन तिने काही बोलूच नाही. काय चल उघड दरवाजा आत, नाही म्हणाले हात असा गेला, नाही म्हणाले नो एंट्री. कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. फुग्यातली हवा फुस्स व्हावी की नाही टाचणी लावल्या, तसं कृष्ण परमात्म्याचं झालं ते. एवढा सत्ताधीश पण हल्ला, रोगी आणि वैद्य, हल्ला देव. अगं काय बोलतेस म्हणाले, कोणाला बोलतेस? हो हो मला माहितीये कोणाला बोलते म्हणाले. अगं मी तुला इथे ठेवली ना, हो मला तू इथे ठेवलंस बरं देवा, बरोबर आहे, पण आता माझी मालकीण ती आहे, तू नाहीस. तू जेव्हा मला तिच्या स्वाधीन केली तेव्हाच मी तिची झाली. काय माझी माझा मालक तू नाहीस आता, ती आहे म्हणाले. तिची ऑर्डर आहे, देव जरी आला, परमात्मा जरी आला, तरी त्याला आज सोडू नकोस, अशी म्हणली. म्हणजे एखादा मोठा माणूस असो आणि खालच्याने असं, अशी म्हणली, अशी म्हणली, अशी म्हणली.
हो म्हणाले, अशी म्हणली तिची ऑर्डर आहे. कृष्ण परमात्मा जरी आला तरी त्याला आज सोडू नकोस. खलास झाला देव. काय खलास झाला? गुडून गेला? मग जवळ गेला? अगं तू माझी सखी आहेस, तुला कळत नाही का? असं करू नकोस. शेवटी मधुरिका, देव जेव्हा परब्रह्म जेव्हा मधुर झालं, ज्याचं माधुर्य, त्या मधुरिकेचं माधुर्य जिच्याकडनं, ज्याच्यातून प्राणाचा प्राण, माधुर्याचं माधुर्य, अरे ते प्रसन्न झाल्यावर ती खलास झाली ना. थाडकन दरवाजा उघड, जा बाबा म्हणाले. काय दरवाजा उघडला? जा बाबा. दरवाजा लावून घेतला, आत गेले. तुम्हाला काय सांगू, देवारा होता सोन्याचा, हिरे मोती माणक, कृष्ण परमात्म्याची मूर्ती त्याच्या पुढे बसली आहे. डोळे बंद आहेत, त्या मूर्तीचाही विसर आहे. काय अतिशय उत्कृष्ट पूजा केली गेली आहे त्या मूर्तीची. इतकी सुंदर, इतकी सुंदर, इतकी सुंदर की देवसुद्धा त्या पूजेला बोलला. एक क्षण विसरला आपण इथे कशासाठी आलो. इतकी ती पूजा लोभस होती. आणि नंतर राधेकडे बघितलं, शब्दच खंपले, केस सोडलेले होते, मान एका बाजूला फुटलेली होती आणि तोंडाने कृष्ण 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 चालू होत. काय होतं? कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. काय जप चालू होता? देव गेले, काय करावं? हात लावावा तरी पंचायत, न लावावा तरी पंचायत, काय करावं आता? हल्ला देव, एवढा मोठा कृष्ण, खलास झाला. पण त्याच्या लक्षात आलं की आता हिला हलवणं नाही तर घोटाळा होईल, साधा नाही ब्रह्म घोटाळा होईल. आणि ते ब्रह्म खरंच तिथे वेडावलं. जवळ गेले, तिची ती अवस्था बघितली आणि स्पर्श केल्याबरोबर शहारली. काय शहारली? शहारली, डोळे उघडले नाहीत. एक क्षण स्तब्ध झाली आणि असा हात केला, खाडकन झटकला कृष्ण परमात्म्याचा हात. काय केला? खाडकन, जसं शॉक बसावा ना इथे, तसं तिला झालं. अरे विश्वाची सत्ता जर का तुम्हाला डायरेक्ट भिडली तर आधीच भिडलेली आहे, पण ती जर का कळली आणि तिच्या शक्तीने पूर्ण जर का प्रगट झाली तर तुम्हाला काय होईल? तशी ती सगुण रूपाने जेव्हा व्यक्त झाली की नाही, खाडकन उडवला हात, म्हणाले हात लावू नकोस. आलास का म्हणे चांडाळा? आत्ता आलास? ओळखलं, डोळे उघडावे लागले नाही का? आलास रे म्हणाले. आता जी कशी तरी करून स्वतःला सांभाळून ही अवस्था मी करून गेली, ती सुद्धा माझी टिकून द्यायची आत, तुला इच्छा नाही का रे? कशी तरी समजून घातली होती आणि आता ठरवलं होतं, बस तुझं नाम घेऊन घेऊन तुझ्यातच विरून जायचं. का आलास छळायला? का आलास? तुम्हाला सांगू, कृष्णाला वाटलं हंबरडा फोडावा, देवाला वाटलं हंबरडा फोडावा आणि रडावं. तिथेच खाली कोसळला देव, पायाला हात लावलं, राधे नको ग असं म्हणूस. सांग, तू जर का अशा अवस्थेत गेलीस तर मी काय करू? काय? मी भक्त तू देव ऐसे करी. अरे दोन होऊन उरणं तर सगळं आहे की नाही? अगं तू जर का माझ्यात विरून गेलीस आणि तूच कृष्ण झालीस, दोवरी दोन्ही भुजा लिंगावया लागोनी तयाच अंग, तया संगाची असी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम, तो पहावा आहे डोहळे म्हणून या चक्षूची मज डोळे, हातीचे लीला कमळे पुजत या ते. दोवरी दोन्ही भुजा, दोन नाही चार हात घेऊन आलो माझ्या भक्ताला आलिंगन देण्याकरता, आणि तूच देव झालास तर काय होशील? सहाव्या अध्यायात वर्णन आहे. अर्जुन देवा सांगायला लागेल की नाही योग?
म्हणून शेवटी अवस्था होऊन दिली नाही, ते असं असतं म्हणून सांगितलं बादरायणी संबंध लावून, विरू दिलं नाही अर्जुनाला. तसं राधा विरायला निघाली होती, आणि जेव्हा विरायला निघाली ह्याची जी संवेदना होती की नाही, ती कृष्णाला रात्री त्या दिवशी पोचली. म्हणून कृष्ण राधे राधे म्हणत होता, मला सोडून जाऊ नकोस, तू जर राधे पण शिल्लक ठेव, तू जर का कृष्ण झालीस तर हा खेळ संपेल ना. कळलं काय सांगते ती गोष्ट? राधे सोडू नको म्हणजे काय? तू कृष्ण होऊ नकोस, एक होऊ नकोस, हे द्वैत जे आहे की नाही हे शिल्लक ठेव. हा दोनपणा, मी फक्त तू देव ऐसे करी, काय हे दोनपणातच मजा आहे. ती म्हणाली, अरे काय करू, तुला कळवळा आला, तुला वाटलं आमच्याकडे बघावं, तुला आठवण आली, आणि आठवण आली करून तुला काय करायचं? नुसती आठवण आहे म्हणून तू जर का इथे आला नाहीस तर, म्हणून ठरवलं होतं पुन्हा तुझ्या सगुणाची आस धरायची नाही. काय आमचे आमचे दादा महाराज एक शेर म्हणायचे, तुझसे तेरी याद अच्छी है जो अनेको शर्माती नहीं, तू आके चली जाती है वो कभी जाती नहीं. कळलं की नाही? म्हणून राधा वेदात होती. वेदला जीव माझा भेटवा श्रीरंग, श्रीरंग हा श्रीरंग. वेदला वेदला जीव माझा भेटवा श्रीरंग, श्रीरंग. सर्वसानियला मोह ममता संग, सर्वसानियला मोह ममता संग, जीवी जीवलग झाला अनंग. भेटवा 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 मज श्रीरंग, श्रीरंग. भेटवा मज श्रीरंग, श्रीरंग, श्रीरंग हा श्रीरंग. काय काय विरली होती ती विरायणी, गात होती, पण हा फक्त वेद तिच्या तिच्या आनंदापुरता होता. आणि तेवढ्यात आला, का आलास का आलास म्हणाली. कृष्णाला कळलं आपण चुकलो, तिला जवळ घेतली, गालावर गाल ठेवला, मांडीवर घेतलं डोकं, किसातून हात फिरू लागला, केसाच्या जटा झाल्या होत्या. अशी अवस्था झाली होती, केसाच्या जटा झाल्या. दोघांचे मुराले दोघे पण स्वानंदे पूर्ण ओसंडे, देव विरल विसरला देव पण, भक्त विसरला भक्त पण. दोघांचे मुराले दोघे पण स्वानंदे पूर्ण ओसंडे, त्यांचं दोघांचं प्रेम ओसंडून वाहू लागलं आणि दोघेही विसरून गेले. मधुरिका दरवाजात उभी आहे स्तब्ध, दोघांचं दर्शन घेतलं, खलास झाली होती आणि जप करू लागली, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. इथे काय झालं माहिती आहे का? या अवस्थात अवस्थेने देव रुक्मिणी आईसाहेबाला विसरून गेले होते. गोष्ट कुठे आहे? हां, कशासाठी आलो? तुम्ही बघा किती डुबला त्या राधेत. आईसाहेबाला विसरून गेले, रोज तिथे स्टँडिंग ना, आता काय करता? अहो ती शेवटी चिडली ना आईसाहेब, सारं त्याला म्हणाली हांड रथ आता. काय हांड रथ? म्हणाली थांबायचं नाही, चल शोधत जाऊ आपण. इतका वेळ थांबून ठेवले कशाचं भान नाही यांना, म्हणाले रस्त्यात मी काय इतके किती 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 वेळ थांबून ठेवू, मोठ्याची बाईक आहे अशी रस्त्यात उभी राहील का?
किती वेळ उभा राहायचं, चल म्हणाले तिथपर्यंत नेलं. आता काही कृष्णाचा माग काढायला काय, अवघड आहे वय. राधेचं घर कुठे ते सगळ्याला कळलं असाच सुवास होता. आणि जिथे कृष्ण आणि राधेचं ऐक्य आहे तिथे चैतन्य काय विलसत असेल हे तुम्ही तुमचाच विचार करा. तुम्हाला सांगू, आईसाहेब आत गेल्या आणि राधेला नुकतीच मांडीवर घेतली होती आणि अंगावर हात फिरवत नव्हते. हसू नका, ती अवस्था बघितली. मी म्हणेन तुम्हाला कृष्णचरित्र कळलंच नाही हसला तर. ती अवस्था बघितली, आईसाहेबी खलास झाल्या. खलास झाल्या, बघत राहिल्या. अरे काय हे प्रेम, तिच्या रोम रोमातून कृष्ण बाहेर पडत होता. काय रोम रोमातून कृष्ण बाहेर पडत होता, आईसाहेबाला मान्य करावं लागलं. लक्षात घ्या म्हणून म्हटलं हसू नका. काय केलं माहिती आईसाहेबांनी, दोघांच्या भोवती प्रदक्षिणा काढली, हात जोडले, दोघांभोवती प्रदक्षिणा काढली आणि कृष्णाच्या कृष्ण परमात्म्याच्या पायावर कोसळल्या आणि जागं केलं. प्रभू अनेक जन्म तुझ्याबरोबर काढले पण अशी अवस्था मला दिली नाहीस रे. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, ती हिनं देखे या प्रेमाचे सुख. कळलं का, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, ती हिनं देखे या प्रेमाचे सुख. अशी अवस्था झाली, जवळ असून तिला ते सुख मिळेना. आणि मग आराधना केली देवाची, त्या राधेला नमस्कार केला. उगस तुझा राग केला ग राधे, उगस तुझा राग केला, आतापासून तसा राग करणार नाही हा. थोडासा राग येईलच ग, स्वाभाविक आहे, पण तू तसा करायची की नाही तसा करणार नाही इथून पुढे. आणि असं म्हणून विरली आणि आईसाहेब तिथेच घडून गेल्या त्या दोघांच्या प्रेमात. म्हणून कृष्णमूर्ती होय गे कळोवाली सोय गे, प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे. तुळशी माळगळागे कस्तुरीचा आटळागे, अर्धांगी रुक्मिणी विंजणे वारिती गोपी बाळागे. पितांबराची कास गे कसली सावकाश गे, ती कशी कसली होती सावकाश, निवांत कार्य मोठं होतं. काय पितांगराची कासगे कसली सावकाश गे, नारद तुंबर गायन करीती पुढे निजदास गे. अरे सर्व तंबुरे सजून, वाद्य सजून, मृदुंग सजून तयार होते त्या कृष्ण परमात्म्याचं गुणगान गाण्याकरता. आणि मग नाथ बाबा म्हणतात, भक्त कृपेची माया गे ओळखो आली विठाई गे. त्याच्यातला मवाळपणा, त्याचा आपल्याबद्दलचं प्रेम, जिव्हाळा, माया, भक्त कृपेची माय, तो मायपणा जो आहे की नाही, तिथेच कृष्ण परमात्म्याचं रूपांतर हळूहळू विठ्ठलामध्ये होऊ लागलं. तिथेच आम्हाला खून पटली म्हणाले, कारण आधी वार केले, नंतर वार बाजूला ठेवले, अस्त्र हातात बाजूला ठेवलं आणि कृष्ण परमात्मा माय झाली, आई झाली. हा भक्त कृपेची माय गे ओळखो आली मिठाई गे, भक्त कृपेची माय गे ओळखो आली मिठाई गे. एका जनार्दनी मिठे जोडी आले पाय गे, एका जनार्दनी मिठे जोडी आले पाय गे. तुळशी माळ गळा गे तंदुरी काटे आ.
सेवा संपली, तुम्ही सगळ्यांनी अतिशय आवडीने प्रेमाने ऐकलत, अशीच कृपेची प्रेमाची नजर आमच्यावर जर का ठेवलीत, अहो चंद्रकांत द्रवता अखीर होय, ही हातवटी चंद्री की आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निवीण ज्ञानेश्वर। हां एक मिनिट, उद्या काला आहे, उद्या रात्री संध्याकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे इथे महाराजांचं काल्याचं कीर्तन होईल। मला आवडलं नाही, काही काही माणसं उठत आहेत, कृष्णचरित्र इतकं चाललंय हे बरोबर नाही, 2 मिनिटं ज्ञानेश्वर महाराजांचं भजन आहे फक्त। ज्ञानेश्वर 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 I'm